हेलो काय झालं तू सांगितलं शशांकला काय बघ विसरलीस ना अप्पो सध्या तुम्हाला मूल नकोय हे ठरलं होतं ना तुझं म्हणजे तुमचं हा हा ते मी बोलली आहे खडूशी त्याला मी सांगितलंय क्लिअरली आपल्याला मूल नकोय आणि मला तू माझ्या या डिसिजन मध्ये सोबत हवायस हा म्हणजे तो रागावला नाही ना तुझ्यावर नाही रागावला नाही उलट तो म्हणाला ठीक आहे मी आहे तुझ्या बरोबर तुझ्या या डिसिजन मध्ये आपण नको आता बाळाचा विचार करायला पण आता मला तसं वाटायला लागलंय मी खडूसला हे सांगायला घाई तर नाही ना की काय म्हणजे हा म्हणजे वैष्णूच जे काही चाललंय घरात त्याच्यामुळे चिडचिड झाली माझी जरा आणि त्यात रागातच मी खडूसशी बोलले खर तर त्याला हे सगळं सांगितलं माझ्या मनात काय आहे पण त्याची इच्छा त्याला नाही विचारली ना मी अगं त्याचं कसलं आलंय मत अप्पू हे बघ लग्नानंतर नवरा बायकोचं मत एकच असतं असं नाही त्याला बाळ हवं असेल तर त्याला हवं असण्याचा संबंध कुठे येतो म्हणजे त्याला जरी हवं असलं तरी अडकणार कोण आहे तू नाही का हे बघ अप्पू माणसांनी ना या बाबतीत प्रॅक्टिकली विचार करावा तुला आयुष्यात काहीतरी करायचंय पुढे शिकायचंय हो की नाही मग ह्या पोरा बाळामध्ये आतापासून अडकशील तू हा म्हणजे हेही खरं आहे हे बघ मी काय म्हणते अप्पू तू ना आत्ता इमोशनली विचार केलास ना तर पुढे प्रॅक्टिकली काहीही करू शकणार नाहीस आत्ता प्रॅक्टिकली विचार केलास तर पुढे आयुष्यभर इमोशनली खुश राहशील नाही हे काहीही कळत नाहीये मला नाही जाऊ दे तुला नाही कळलं ना तरी तू आत्ता एवढंच लक्षात ठेव की शशांक काय म्हणालाय तो ह्या डिसिजन मध्ये तुझ्या बरोबर आहे आहे ना बास झालं मग काय अप्पू तसंही पुरुषांना ना पोरा बाळांमध्ये आणि या सगळ्या घरातल्या गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट नसतो म्हणजे त्यांना ती जबाबदारी घ्यायची नसते आणि आता तो बिझी होणार ना त्याला प्रमोशन मिळालंय म्हणजे मग मुलाला वाढवण्यात अडकणार कोण तू ना नाही म्हणजे सी तू जे काही बोलतेस ते म्हणजे हा पटतंय मला असंही मला माझं एज्युकेशन कम्प्लीट करायचं आहे माझं कॉलेज सुरू होईल त्यात मला आदर्श सून पण व्हायचंय ना बाळ आल्यावर मी घरच्यांची काळजी कधी घेऊ काय मूर्ख मुलगी आहे ही स्वार्थ कशात आहे हेही कळत नाही हॅलो तू हेच बोलायला फोन केलेला असता तुझं झालंय का बोलून मी फोन ठेवू मला काम आहे नाही नाही हॅलो हॅलो अप्पू ऐक एक एक शेवटची गोष्ट मी असं म्हणत होते की समजा या बाबतीत तुला काहीही कन्फ्युजन असलं तर तू ताबडतोब मला फोन कर हा बाकी जगात कुणाशीही हे डिस्कस करू नकोस कारण तू जरी तसं मानत नसलीस तरी मी तुझी आई आहे आणि या संपूर्ण जगात सगळ्यात जास्त तुझ्या भल्याचा विचार मी करते कळलं तुला तरी सुद्धा येत जा मध्ये मध्ये घरी मी तुझा बाबा तुझी ती सारिका आत्ती आम्ही सगळे तुला मिस करतो हा येत जा बाय बाय अप्पू माझ्या नाकावर टिचून कानिटकरांनी तुला सून करून घेतलं असलं तरी तुझ्या आयुष्यातले महत्वाचे डिसिजन्स मी म्हणेन तसेच घेशील काय करत होते मी अप्पू काय करतेस चहा अरे हे का तुम्ही कशाला आला तिथे चहा रेडी होतोच मी घेऊन येतच होते चहा झाला पण हा म्हणजे ऑलमोस्ट मी पाणी गरम करायला ठेवलंय त्याच्यात आता मी चहा साखर घालणार आहे बघ डबे काढून ठेवलेच आहे मग मी आलं खिसून घालणार आणि दूध घालणार मग चहा अरे म्हणजे एवढंच बाकी आहे चहा जवळपास झालाय तेच तर सांगतेय मी रेडीच आहे चहा मी घेऊन येते ना बरं अप्पू शशांक दिसत नाहीये वाड्यामध्ये
म्हणजे मी त्याला बोलवायला गेलो होतो, अरे चल अपूजा आजचा चहा प्यायला चल, पण नव्हता खोली, पैसे पण नाही दिसली कुठे, काय माहिती कुठे गेली आहे. अग ते दोघं गेलेत आईस्क्रीम खायला. दोघात? अप्पू शशांक दादा आम्हा दोघांना नाही येऊन गेला आईस्क्रीम खायला. ठीक आहे आम्ही समजू शकतो, पण त्याने तुलाही नाही नेलं आईस्क्रीम खायला. अग असं नाही झालंय प्राचू, ते उलट झालंय. म्हणजे खडूस मला म्हणाला होता चल, पण मीच त्याला बोलले नको. अच्छा म्हणजे त्याने तुला विचारलं होत, तू नाही म्हणालीस आणि त्याला हे मान्य होत. अरे नवरा आहे तुझा तो, त्याने तुला मस्का मारला पाहिजे. अगं चल आईस्क्रीम खायला चल. मला हे अजिबात नाही पटलं शा. मग काय तिकडे ते दोघं असं छान गारगार आईस्क्रीम खात आहे आणि इकडे अप्पू एवढ्या उकड्यात सगळ्यासाठी चहा करते. अगं अप्पू तू आदर्श बायको व्हायचा खूप प्रयत्न करतेस, मग याने आदर्श नवरा व्हायचा प्रयत्न करायला नको का? अरे तो कसा वागतोय तो, मला नाही मी निघतो, मला मला पटलंच नाही. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, आपण अप्पू साठी आईस्क्रीम घरी मागवू. ते टक्टकवाला आईस्क्रीम मिळतं की नाही आपल्याकडे, ते अप्पू साठी आपण घरी मागवूया. घरी मागवूया, तू नको जाऊ त्यांच्याकडे, जाऊ दे त्यांना. अगं अगं प्राचू आई तरी खडूस आणि वैशू आहेत ना, ते ते काय म्हणालेस ते टक्टक तेच खायला गेलेत. हा तू पण जा ना. अरे मस्त एन्जॉय कर, मस्त असत आईस्क्रीम. हा उपयोगच नाही आता जाऊ ना, त्यांचं आईस्क्रीम खाऊन झालं असेल. एवढ्या कुठे आईस्क्रीम खाऊन होत आहे, वेळ लागतो का त्या. ते आईस्क्रीम ना खूप फेमस आहे, तिकडे खूप गर्दी असते ग, त्याचं आईस्क्रीम टक्टक करून खायला. त्या दोघांना अजूनपर्यंत आईस्क्रीम मिळालंही नसते. जा म्हणून सांगतोय, जा जा आणि त्यांना सरप्राईज कर. मी आले. जा आणि त्यांच्याकडनं आईस्क्रीम डब्बल वसूल कर. जा खरंच खरंच जा. नाही नाही नाही, मला चहा करायचा आहे ना, तुम्ही करते ना. तू नाही नाही, पण सगळ्यांना माझ्या हातचा चहा प्यायचा आहे. अग अपू तुझ्या हातचा चहा झालाय. अरे चहा करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, पातेल्यामध्ये पाणी गरम करणं. त्याच्यानंतर ते काय चहा पावडर, जे काय दूध साखर आलं हे प्राची टाकेल. सो स्वीट ऑफ यू प्राची, सो स्वीट ऑफ यू. जा आता जा 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 गेली. यस जाऊन सरप्राईज देते त्या दोघांना. हा मला सोडून आईस्क्रीम खातात म्हणजे काय. मग काय काय तरी. जा जा काय ग जा आता. हा बाहेर जा, गेली बाबा अप्पू गेली, फायनली गेली घरा बाहेर. सगळ्यांना सांगूया चल 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 राहू दे मरू दे का तू. चहा प्यावा लागेल नाही तर काय. अप्पू चहा छान करते, मी काय म्हणते आपण सगळे ना एक एक कप पिऊया. हजारदा सांगत असते जरा व्यायाम करा, तिकडे लक्ष द्या, पण नाही ऐकायचं कोणाला असतं. कुकीला आता ओरडू नकोस, तो काय म्हणतो आधी ते तरी ऐकून घे. अपूला आपल्याला बाहेर पाठवायचं होतं ना, ते मिशन सक्सेसफुल झालं. कसं रे, आम्ही अप्पूला सांगितलं की शशांक दादा आणि वैशू बाहेर आईस्क्रीम खायला गेले, तू पण जा आधी गेली. आता पटापटा ठरवा पुढे करायचं काय. बर तुम्ही त्यांना कॉल केला का? हा फोन केला, ते ऑन द वे. मला सांगा त्या दोघांसाठी स्पेशल सरप्राईज काय. ते येत आहेत हे त्यांचं सरप्राईज आहे ना, पण तेवढ्याने काही होणार नाही. म्हणजे यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी वेगळं केलंय असं त्यांना वाटायला हवं ना.